हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डीडी सिव्हिल इंजिनिअरिंग. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगवरती. तर ह्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत डिप्लोमा सिव्हिलचा युनिट नंबर 5, बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे, तर सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी काय आहे, थोडक्यात त्याची स्ट्रेंथ असते शिअर स्ट्रेंथ. बरोबर, ऑलरेडी याचं जे काही आहे थोडाफार जो कन्सेप्ट आहे आपण ज्या काही युनिट्स आहे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं. तर सॉईल सगळ्यांना माहिती आहे, सॉईलवरती आपलं पूर्ण स्ट्रक्चर उभं असतं आणि ते कशाच्या बेसिसवरती असतं, फाउंडेशनच्या बेसिसवरती. बरोबर, मग त्यामुळं सॉईलची जी बेअरिंग कॅपॅसिटी आहे तिच्यावरून आपण फाउंडेशनची बेअरिंग कॅपॅसिटी काय करू शकतो, बेअरिंग कॅपॅसिटी काय असते फाउंडेशनची डिपेंड असते. मग फाउंडेशन कशासाठी असतं, सो ए फाउंडेशन इज रिक्वायर्ड फॉर डिस्ट्रीब्युटिंग द लोड्स ऑफ द सुपरस्ट्रक्चर ऑन लार्ज एरिया. कारण लार्ज एरिया म्हणजे कोणता एरिया, पण सॉईलचा एरिया. सॉईलच्या खूप मोठ्या एरियावरती आपल्याला जे सुपरस्ट्रक्चर आहे त्याचं लोड आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं मातीवरती, सॉईलवरती, आणि त्यासाठी आपल्याला फाउंडेशनची गरज असते. म्हणून स्ट्रक्चरमध्ये फाउंडेशन असतं. मग फाउंडेशन डिझाईन करताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. एक म्हणजे सॉईल जी खाली आहे ती शेअरमध्ये फेल नाही झाली पाहिजे जर चांगलं फाउंडेशन डिझाईन करत असेल तेव्हा. ही एक गोष्ट लक्षात घेतली जाते, द सॉईल बिलो डज नॉट फेल इन शेअर, अँड सेकंड वन, सेटलमेंट इज विद इन द सेफ लिमिट्स. आणि मग सॉईलचं जे शेअर आहे आणि जी सेटलमेंट आहे फाउंडेशनची, तर ती फाउंडेशनची सेटलमेंट कशावर डिपेंड असते, द बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. सॉईलच्या बिअरिंग कॅपॅसिटीवरती जे काही सुपरस्ट्रक्चर आहे आणि सुपरस्ट्रक्चर आणि फाउंडेशन जे आहे, तर फाउंडेशन हे किती सेटल होईल, अनइक्वल होईल, इक्वली सेटलमेंट होईल, हे कशावर डिपेंड असणार, तर बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईलवरती डिपेंड असणार. आणि आपलं जर सुपरस्ट्रक्चर फाउंडेशन जर लॉंग लाईफ टिकवलं, म्हणजे ड्युरेबल जर ठेवायचं असेल किंवा स्ट्रॉंग जर ठेवायचं असेल, तर आपली जी सॉईल आहे जी बिनिथ द फाउंडेशन आहे ती शिअरमध्ये फेल नकोय व्हायला. ठीक आहे, मग अशा पद्धतीने मग त्याच्यासाठी सॉईलची जी बिअरिंग कॅपॅसिटी आहे ती आपण काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. सो लेट्स सी वन बाय वन. तर बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय, वन बाय वन बिअरिंग कॅपॅसिटीच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या आपण वन बाय वन स्टडी करूया. सगळ्यात पहिले तर अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी. तर अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीला डिनोट केलं जातं QU ने. ठीक आहे, तर मग त्याची डेफिनेशन आहे, द अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी इज द ग्रॉस प्रेशर ॲट द बेस ऑफ फाउंडेशन ॲट विच सॉईल फेल्स इन शेअर. जेव्हा आपली सॉईल जी आहे शेअरमध्ये फेल होती, त्या पॉईंटला जो काही ग्रॉस प्रेशर ॲक्ट होत असेल आपल्या बेसला, फाउंडेशनच्या बेसला, तो प्रेशर म्हणजेच काय असते, अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी असते सॉईलची. ठीक आहे, पुढे येतं नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी, जिला डिनोट केलं जातं QNU ने. मग त्याला काय, त्याची डेफिनेशन काय, इट इज द नेट इन्क्रीज इन प्रेशर ॲट द बेस ऑफ फाउंडेशन दॅट कॉज शिअर फेल्युअर ऑफ द सॉईल. हे शिअर फेल्युअर कसं, हे जे अल्टिमेट नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय बघा, प्रेशरमध्ये जो काही नेट इन्क्रीज झालेला आहे त्या इन्क्रीज इन प्रेशरमुळे सॉईल जेव्हा शिअरमध्ये फेल होते, तर तो जो बेस फाउंडेशनच्या बेसला जो काही प्रेशर ॲक्ट होतो त्यावेळेस, तो प्रेशर जो असेल त्याला म्हटलं जातं नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल, QNU ने डिनोट केलं आहे त्याला. आणि मग त्यामुळे QNU कसा काढला जातो बघा, मग अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटीवरून आपण नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करतो. तर QNU इज इक्वल्स टू QU मायनस गॅमा इंटू DF. तर QU म्हणजेच अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी मायनस युनिट वेट ऑफ सॉईल इंटू द DF, डेप्थ ऑफ द फाउंडेशन. ठीक आहे, ओव्हरबर्डन प्रेशर DF, याच्यावरून आपण काय केलं, नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी काय केली, फाइंड आउट केली. ठीक आहे, पुढे येतं नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. बिअरिंग कॅपॅसिटीला डिनोट केलं आहे QNS ने. मग त्याची डेफिनेशन काय आहे, इट इज द नेट सॉईल प्रेशर विच कॅन बी सेफली अप्लाइड टू द सॉईल कन्सिडरिंग ओनली शिअर फेल्युअर.
शेअर फेल्युअर कन्सिडर करताना फक्त शेअर फेल्युअर कन्सिडर करायचं, आणि त्या केसमध्ये जो काही नेट सॉईल प्रेशर असेल जो सेफली अप्लाइड होतो सॉईलवरती विदाउट फेल्युअर, त्याला आपण म्हणू शकतो नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. म्हणजेच हा सॉईल प्रेशर आहे जो सॉईलवरती ॲक्ट होतो फाउंडेशनकडनं, आणि हा जो प्रेशर आहे तो म्हणजे त्या पॉईंटपर्यंत असतो ज्या पॉईंटला आपला जो फेल्युअर झालेला नाही आहे, मग त्या पॉईंटपर्यंत जो काही सॉईल प्रेशर असेल त्याला आपण म्हणू शकतो नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. म्हणजेच थोडक्यात काय, तुमचं जे स्ट्रक्चर आहे फाउंडेशन आहे ते त्या सॉईल प्रेशरपर्यंत अजूनसुद्धा काय आहे, सेफ आहे, फेल झालेलं नाही आहे, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो नेट सेफ बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. तर त्याला डिनोट केलं जातं QNS ने, आणि कसं काढतो आपण, QNU / FOS. QNU म्हणजेच काय, नेट अल्टिमेट बिअरिंग कॅपॅसिटी डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग फॅक्टर ऑफ सेफ्टी, FOS म्हणजेच फॅक्टर ऑफ सेफ्टी, आणि जी घेतली जाते 2 ते 3 मध्ये. ठीक आहे, 2 ते 3 मध्ये व्हॅल्यू कन्सिडर घेतली जाते FOU ची, आणि मग कॅल्क्युलेट केलं जातं QNS. आणि पुढचं टर्म येते ग्रॉस सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. ग्रॉस सेफ बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय, जो मॅक्झिमम प्रेशर आहे जो सॉईल कॅरी करतो विदाउट शेअर फेल्युअर, त्याला आपण म्हणू शकतो QS. बरोबर, सॉईल जी आहे आपली ती शेअरमध्ये फेल न होता सगळ्यात जास्त जो काही प्रेशर ती सहन करेल तो प्रेशर म्हणजेच काय असतो, जो काही मॅक्झिमम प्रेशर ती घेऊ शकते सॉईल विदाउट शेअर फेल्युअर, तर त्या आपण कॅपॅसिटीला म्हणू शकतो, त्या सॉईलच्या कॅपॅसिटीला म्हणू शकतो ग्रॉस सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, मग पुढे येतं नेट सेफ सेटलमेंट प्रेशर आणि नेट अलोवेबल बिअरिंग प्रेशर, ज्यांना डिनोट केलं जातं QNP QNA रिस्पेक्टिवली. मग बघूया त्यांचे डेफिनेशन्स. नेट सेफ सेटलमेंट प्रेशर म्हणजेच काय, इट इज द नेट प्रेशर विच द सॉईल कॅन कॅरी विदाउट एक्सिडिंग अलोवेबल सेटलमेंट. म्हणजे सॉईल हा नेट प्रेशर घेते कॅरी, जो घेते कुठपर्यंत की त्याच्यामध्ये अलोवेबल सेटलमेंट एक्सिड होत नाही, बरोबर, तेव्हा जो सॉईल नेट प्रेशर घेते कॅरी करते त्याला आपण म्हणू शकतो नेट सेफ सेटलमेंट प्रेशर. पुन्हा एकदा रिपीट करते, इट इज नेट प्रेशर विच द सॉईल कॅन कॅरी विदाउट एक्सिडिंग अलोवेबल सेटलमेंट. म्हणजे जो काही अलोवेबल सेटलमेंट आहे, सपोज डिझाईन केले आपण फाउंडेशन सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटीनुसार, आणि मग अलोवेबल सेटलमेंट आपण सपोज मार्क केलेला आहे 5 mm, ठीक आहे, अलोवेबल सेटलमेंट आहे आपलं 5 mm. मग 5 mm सेटलमेंट, 5 mm पेक्षा जास्त सेटलमेंट न होऊ देता, बरोबर, याच्या खाली सेटलमेंट जे आहे याच्यापेक्षा कमी सेटलमेंट होऊ देत असेल सॉईल, त्या कंडिशनला जो काही सॉईल नेट प्रेशर कॅरी करते तिला आपण म्हणू शकतो नेट सेफ सेटलमेंट प्रेशर. म्हणजेच थोडक्यात काय, बघा आता सपोज सॉईल आहे, फाउंडेशन आहे, हे ग्राउंड लेवल आहे आणि हे फाउंडेशन आहे, तर फाउंडेशन आणि सॉईल च्या कॅपॅसिटीनुसार आपण अलोवेबल सेटलमेंट काढलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे की अलोवेबल सेटलमेंट म्हणजे इथपर्यंत अलाउड आहे 5 mm पर्यंत. आता ओरिजिनल पोझिशन याची एवढी आहे आणि अलोवेबल सेटलमेंट किती आहे 5 mm, त्याच्या पुढे जर सेटलमेंट होत असेल त्याचा अर्थ आपलं जे स्ट्रक्चर आहे ते डेंजरमध्ये जाऊ शकतं, बरोबर. म्हणजे अलोवेबल सेटलमेंट किती आहे 5 mm आहे सपोज, मग ह्या 0 सेटलमेंटपासून तर 5 mm सेटलमेंटपर्यंत सॉईल जे काही नेट प्रेशर कॅरी करेल, बरोबर, त्या सगळ्या त्या प्रेशरला आपण म्हणू शकतो नेट सेफ सेटलमेंट प्रेशर. नेट पुढे येतं नेट अलोवेबल बिअरिंग प्रेशर QNA. इट इज द नेट बिअरिंग प्रेशर विच कॅन बी यूज्ड फॉर डिझाईन ऑफ फाउंडेशन. म्हणजे फाउंडेशन डिझाईन करायचं असेल आपल्याला तर त्याला नेट बिअरिंग प्रेशर काय केलं जातं, यूज्ड केलं जातं, त्याला आपण म्हणू शकतो नेट अलोवेबल बिअरिंग प्रेशर. बरोबर, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल, एक आयडिया मिळेल की आपलं जे फाउंडेशन आहे ते सेफ्टीसाठी कुठपर्यंत सेटलमेंट झालं पाहिजे, तेवढी सॉईल किती कॅरी करू शकते त्या बिअरिंग प्रेशरला, बरोबर, त्याला आपण म्हणू शकतो नेट सेफ बिअरिंग प्रेशर, नेट अलोवेबल बिअरिंग प्रेशर QNA. मग बघा
QNA is equals to QNS, net safe bearing pressure. And QNA is equals to QNP, net safe settlement pressure. If QNP is greater than QNS, and if second equation is if QNS is greater than QNP. It is also known as allowable soil pressure. Net allowable bearing pressure लस काय म्हटलं जातं net sorry allowable soil pressure ज्याला denote केलं जातं ASP ने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं बिअरिंग प्रेशर सॉईलचं, त्यांच्या वेगवेगळ्या टर्म्स बघितल्या, बरोबर त्यांचे डेफिनेशन्स बघितल्या. तर मग पुढे ऑफ शेअर फेल्युअर. तर मग आपली जी सॉईल आहे तर ती जेव्हा शेअर अंडर जाते, कारण आपण बघितलेलं आहे सिमेंट कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ रेझिस्ट करू शकतो, स्टील टेन्शन रेझिस्ट करू शकतो, तशी सॉईलमध्ये एक प्रॉपर्टी आहे, सॉईलची जी स्ट्रेंथ आहे ती कशामध्ये मेजर केली जाते, शेअरमध्ये मेजर केली जाते, बरोबर. मग जेव्हा सॉईलची कॅपॅसिटी आपण कशामध्ये मोजतो, शेअरमध्ये मोजतो, बिअरिंग बरोबर बिअरिंग कॅपॅसिटी काय शेअरमध्ये, कारण सॉईल ही आपली नेहमी कशामध्ये फेल होत असते, शेअरमध्ये फेल होत असते. मग सॉईल जेव्हा शेअरमध्ये फेल होते तर तिचे वेगवेगळे मोड्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने मग ती काय होते, फेल होते. मग ते तीन मोड्स आहेत टोटल फेल्युअरचे, बरोबर. सॉईल जी आहे ती तीन टाईप्सच्या शेअर फेल्युअरमध्ये फेल होते. मग ते कोणकोणते फेल्युअर्स आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तर पहिले तर सायंटिस्ट जो आहे वेसिक 1973 ने त्याने सॉईलचं शेअर फेल्युअर जे आहे ते क्लासिफाय केलेलं आहे अंडर अ फाउंडेशन बेस इंटू थ्री कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ सॉईल अँड लोकेशन ऑफ फाउंडेशन. टाईप ऑफ सॉईल आणि फाउंडेशनचं लोकेशन काय आहे त्याच्यानुसार तीन शेअर फेल्युअरचे टाईप्स आहे किंवा आपण म्हणू शकतो मोड्स आहेत. पहिले तर जनरल शेअर फेल्युअर, दुसरे तर लोकल शेअर फेल्युअर आणि तिसरे तर पंचिंग शेअर फेल्युअर. ओके, तर महत्त्वाचं लक्षात ठेवा MCQ साठी देअर आर थ्री मोड्स ऑफ शेअर फेल्युअर, जनरल शेअर फेल्युअर, लोकल शेअर फेल्युअर अँड लास्ट वन पंचिंग शेअर फेल्युअर. सो लेट सी वन बाय वन. फर्स्ट वन इज जनरल शेअर फेल्युअर. ओके, तर जनरल शेअर फेल्युअर केव्हा होतं बघा. आता याचं सेट म्हणजे ही माती केव्हा फेल होते बघा. आता ही बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं फाउंडेशन आहे आणि खाली सॉईल आहे, ग्राउंड लेवल आहे सपोज, आणि हे फाउंडेशन आहे, बरोबर. जेव्हा जेव्हा बी जोपर्यंत सॉईलची कॅपॅसिटी आहे, स्ट्रक्चरवरती जो काही लोड येणार आहे, लोड हा व्हेरिएबल असणार आहे. स्ट्रक्चरवरती कोणकोणते लोड असतात सगळ्यांना माहिती आहे, डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, सिझमिक लोड, अर्थक्वेक म्हणजेच अर्थक्वेक लोड, स्नो लोड, बरोबर. हे टाईप्सचे वेगवेगळे टाईप्सचे लोड्स ॲक्ट होत असतात आपल्या स्ट्रक्चरवरती. स्ट्रक्चरवरती जे काही लोड ॲक्ट होत असतात ते फाउंडेशनला तो काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. आणि फाउंडेशनवरती मग फाउंडेशनवरती जो येतो आहे लोड, तो फाउंडेशन काय करतो, सॉईलवरती ट्रान्सफर करतो लोड, बरोबर. मग जेव्हा हा मग जेव्हा सॉईलची जेवढी बिअरिंग कॅपॅसिटी असते त्याच्या आतमध्ये जर लोड ॲक्ट होत असेल त्या स्ट्रक्चरवरती, तर सॉईल सेटल होणार नाही, म्हणजे फाउंडेशन आपलं सेटल होणार नाही. पण जर फाउंडेशनवरती येणारा लोड सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त वाढायला लागला किंवा वाढत असेल, किंवा आपली सॉईल जर थोडी वीक होत असेल, तर मग काय होणार, त्या फाउंडेशनचं हळूहळू म्हणजेच स्ट्रक्चरचं हळूहळू काय होतं, सेटलमेंट होत चालतं, बरोबर. मग सेटलमेंट हळू होणं ते ग्रॅज्युअली होतं, ते काय सडनली होत नसतं, बरोबर. मग हे जे ग्रॅज्युअल प्रोसेस आहे सेटलमेंटची, ती कंटिन्यू जर राहिली तर काय होतं, एक अशी स्टेज येते ज्या ठिकाणी आपली जी माती आहे ती माती तो लोड सहन करायला काय होते, कॅपेबल नसते, तिची कॅपॅसिटी संपते सहन करायची. आणि मग त्या केसमध्ये सॉईल काय होते, मग फेल होते, शेअरमध्ये फेल होते. कारण शेअर म्हणजेच काय, शेअरचे दोन कंपोनंट कोणते, कोहेजन आणि इंटरनल फ्रिक्शन. कारण दोन पार्टिकलमध्ये जेवढं कोहेजन असेल तेवढी मातीमध्ये काय असणार, शेअर रेझिस्टन्स असणार. जेवढं अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन असेल, जेवढं फ्रिक्शन असेल दोन पार्टिकलमध्ये सॉईलच्या, तेवढी जास्त सॉईलची शेअर स्ट्रेंथ असणार, तेवढी ती काय करू शकते, लोड रेझिस्ट करू शकते. पण जसजसं कोहेजन आणि फ्रिक्शन कमी होईल सॉईलमध्ये, तेव्हा काय होईल, सॉईल मग शेअरमध्ये फेल होईल, बरोबर. मग त्या सॉईलमध्ये क्रॅक्स येतील आणि अनइक्वल सेटलमेंट किंवा इक्वल सेटलमेंट स्ट्रक्चरचं होईल आणि मग स्ट्रक्चर काय होईल, नंतर फेल होईल, बरोबर. मग अशा पद्धतीचं हे सेटलमेंटचं प्रोसेस असते. मग कसं सेटलमेंट होतं, मग बघा आता जनरल शेअर फेल्युअर ही डायग्राम दाखवली आहे बघा.
तर इतर टाईप ऑफ फुटिंग सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी स्टडी केलेले असेल. वेगवेगळ्या टाईप्सच्या फुटिंग्स डिझाईन केले जातात. मग स्ट्रीप फुटिंग असेल, कंबाईन फुटिंग असेल, मॅट फुटिंग असेल, राफ्ट फुटिंग असेल, ट्रॅपेझॉइडल फुटिंग असेल, स्क्वेअर फुटिंग असेल. ह्या वेगवेगळ्या टाईप्सच्या फुटिंग कशावर डिपेंड आहे? आपलं जी बिनीथ सॉईल आहे, स्ट्रक्चरच्या खालची जी सॉईल आहे, तिची काय शिअर कॅपॅसिटी आहे, तिची बिअरिंग कॅपॅसिटी काय आहे, टाईप ऑफ सॉईल कोणती आहे, बरोबर. आणि जो घाट आहे तो कोणत्या लेवलला भेटतोय, त्याच्यानुसार हे वेगवेगळे टाईप्सचे फाउंडेशन आपण काय करतो, त्याच्यानुसार डिझाईन करतो आणि प्रोव्हाइड करतो सॉईलवरती, बरोबर. मग आता ह्या ठिकाणी बघा, कन्सिडर करण्यासाठी शिअर, जनरल शिअर फेल्युअर समजून घेण्यासाठी एक स्ट्रीप फुटिंग कन्सिडर केली आहे, जी सर्फेसवरती रेस्ट आहे. कोणते सर्फेस आहे तो? डेन्स सँड किंवा स्ट्रीप क्ले म्हणू शकतो. त्याच्यावरती ती स्ट्रीप फुटिंग रेस्ट केलेली आहे. मग पहिलं बघा, द लोड सेटलमेंट कर्व इन केस ऑफ फुटिंग रेस्टिंग ऑन सर्फेस ऑफ डेन्स सँड ऑर स्ट्रीप क्ले शोज प्रोनाउन्स्ड पीक अँड फेल्युअर ऑकर्स ॲट व्हेरी स्मॉल स्ट्रेन. बघा, मग काय केलं जातं, वरतून लोड अप्लाय होतो आहे आणि सायमल्टेनियसली काय होतं आहे, फाउंडेशनचं सेटलमेंट होत चालतं. मग जर आपण लोड वर्सेस सेटलमेंट कर्व ग्राफ जर प्लॉट केला या केसमध्ये, स्ट्रीप फुटिंग आणि जी कोणत्या सॉईलवर आहे, डेन्स सँड किंवा स्टीफ क्लेवरती आहे रेस्ट केलेली, तर लोड वर्सेस सेटलमेंट म्हणजे जो काही फाउंडेशनवरती लोड अप्लाय होतो आहे, किंवा आपण म्हणू शकतो सॉईलवरती जो काही अप्लाय होतो आहे लोड फाउंडेशनच्या माध्यमातून, तो दाखवला आपण क्यू यू ने. आणि त्याच्या रिलेटेड त्यामुळे सॉईलचं सॉरी फाउंडेशनचं जे काही सेटलमेंट होतं आहे ते आपण दाखवलं वाय ॲक्सिसवरती, सेटलमेंट एसने सेटलमेंट दाखवलं वाय ॲक्सिसवरती, आणि एक्स ॲक्सिसवरती काय दाखवलं, क्यू यू. क्यू यू म्हणजेच काय, लोड, बरोबर, जो सॉईलवरती येतो आहे. मग तो ग्राफ कसा मिळतो बघाला, बघा आपल्याला ह्या केसमध्ये तो ग्राफ काय होतो, प्रोनाऊन्स्ड पीक, सुरुवातीला इन्क्लाईन दाखवते, आपल्याला कर्व मिळते आणि एका ठिकाणी काय होतं, मग प्रोनाऊन्स्ड पीक मिळतो आणि तिथून डायरेक्टली काय होतं, मग फेल होतं आपलं सॉईल स्पेसिमन. म्हणून लगेच काय होतं, सेटलमेंट कमी आणि लोड काय होतो, डायरेक्टली कॅपॅसिटी काय होते, कमी होते. बघा अशा पद्धतीचा ग्राफ आलेला आहे, सुरुवातीला लोड वर्सेस सेटलमेंट वाढतोय आणि मग नंतर सडनली एका पीकवरती काय होतं, तो लगेच कमी झाला आहे, त्या ठिकाणी आपलं सॉईल काय झाली, फेल झाली, बरोबर. अशा पद्धतीने ए लोडेड बेस ऑन सच अ सॉईल सिंक्स ऑर टिल्ट सडनली इन टू द ग्राउंड शोईंग अ सर्फेस हिव ऑफ ॲडजॉइनिंग सॉईल. मग अशा केसमध्ये काय होतं बघा, जनरल शेअर फेल्युअर तयार होतं. म्हणजे बघा, ही फुटिंग आहे, बरोबर, फुटिंग स्ट्रीप आहे म्हणजे स्क्वेअर सपोज, इथून एवढी पूर्ण फुटिंग आहे वरती, डॅश दाखवलेली जी आडवी लाईन आहे ती आहे सॉईलची लेवल, ग्राउंड लेवल. मग काय होतं, जसजसं लोड अप्लाय होणार या फुटिंगवरती, तर ती खाली खाली सेटल होणार. मग खाली खाली सेटल झाल्यानंतर तिचे हे तीन झोन पडतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट हा इथे दाखवला आहे, सेकंड ट्रँगलमध्ये दाखवलेला आहे, आणि इकडे थर्ड, तीन झोन होतात त्याचे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, सेटलमेंट होत असताना जी सॉईल आहे ती काय होते, सर्फेसच्या वरती येते, तिचा ढिक्स असतो वरती सर्फेसवरती, आणि त्या ठिकाणी मग काय होते, आपली सॉईल फेल होते, बरोबर. द शिअरिंग स्ट्रेंथ इज फुल्ली मोबिलाइज्ड ऑल अलॉंग द स्लिप सर्फेस अँड हेन्स फेल्युअर प्लेन्स आर वेल डिफाईन्ड. तर स्लिप सर्फेस कोणता आला, मग हा स्लिप सर्फेस आला, ठीक आहे. आणि त्याच्या भोवती मग काय होती, शिअरिंग स्ट्रेंथ, आपण स्लिप सर्फेस आहे बघा ह्या ठिकाणी, हा जो पूर्ण जो आहे शिअर फेल्युअर प्लेन आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण फेल्युअर प्लेन व्यवस्थित डिफाईन करू शकतो. पुढे, फेल्युअर ऑकर ॲट व्हेरी स्मॉल क्रिटिकल स्ट्रेन अकंपनीड बाय लार्ज लॅटरल स्ट्रेंथ. सो आय डी इज ग्रेटर दॅन 65, एन इज ग्रेटर दॅन 35, अँड फाय इज ग्रेटर दॅन 36 डिग्री, अँड ई लेस दॅन 0.55. ई इज व्हॉइड रेशो, फाय इंटरनल फ्रिक्शन, आय डी ड्राय डेन्सिटी इंडेक्स, ओके, अँड एन पोरोसिटी 35, ओके. ऑल दीज क्रायटेरियाज आज गिवन वेन सॉईल इज फेल्स. नेक्स्ट, लोकल शेअर फेल्युअर, ठीक आहे, शेअर फेल्युअर, ठीक आहे. लोकल शेअर फेल्युअरमध्ये
मध्ये सुद्धा तीन झोन येतात. पहिला झोन हा, हे दुसरे झोन आणि हा तिसरा झोन. बरोबर. तर पहिल्या झोनलाच हा झाला ॲक्टिव्ह झोन, हा झाला पॅसिव्ह झोन आणि हा झाला रॅडियल शिअर झोन. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड झोन अशा पद्धतीचे झोन आहेत. तर जसं लोकल, हां लोकल शेअर फेल्युअर नंतर आपलं सॉरी जनरल शेअर फेल्युअरमध्ये बघितलं आपण. जनरल शेअर फेल्युअर हे जनरली डेन्स सँड किंवा स्टिफ क्लेमध्ये होतं, सडन फेल्युअर होतं सॉईलचं, फुटिंगचं. तसं आता लोकल शेअर फेल्युअर बघूया आपण सॉईलचं. लोकल शेअरमध्ये बघा, लोड वर्सेस सेटलमेंट डायग्राम अशा पद्धतीने येते. ठीक आहे. ह्या ठिकाणी सुद्धा तीन झोन येतात. हा पहिला झोन ॲक्टिव्ह झोन, हा जो दुसरा आहे ट्रँगल जो दिसतो इकडे आणि तिकडे दोन्हीकडे सेकंड झोन आहे, तर तो सेकंड झोनला म्हटलं जातं रॅडियल शिअर झोन. आणि हा जो तिसरा झोन आहे, इकडे पण तिसरा झोन आहे बघा, ह्या तिसऱ्या झोनला म्हटलं जातं पॅसिव्ह झोन. ठीक आहे. बरं, मग आता ह्या केसमध्ये काय होतं, व्हेन लोड इज इक्वल्स टू सर्टन व्हॅल्यू क्यू यू द फाउंडेशन मुव्हमेंट इज अकंपनीड बाय सडन जर्क्स. लोकल शिअर फेल्युअरमध्ये जो जी काही बिअरिंग कॅपॅसिटी असेल सॉईलची क्यू यू, त्याच्यापर्यंत जर लोड गेला तर फाउंडेशनचं काय होतं, सेटलमेंट होतं आणि सडन जर्क, जर्क म्हणजे थोडक्यात धक्का पोचतो फाउंडेशनला किंवा सॉईलला. द फेल्युअर सर्फेस ग्रॅज्युअली एक्सटेंड आउटवर्ड्स फ्रॉम द फाउंडेशन. आणि त्यामुळं फेल्युअर सर्फेस काय होतं, जे काही फाउंडेशन आहे तिथून ते रॅडियली आउटवर्डला काय होतं, एक्सटेंड होतं. म्हणजेच थोडक्यात बघा, हा फेल्युअर सर्फेस आहे, खाली जेवढं काही दिसते तुम्हाला तो सर्फेस आहे फेल्युअर सर्फेस. मग हे जे फाउंडेशन आहे तिथून बघा फेल्युअर सर्फेस हा एक्सटेंड होतो, एक्सटेंड म्हणजे इन्क्रीज होतो आहे, वाढला आहे. बरोबर. एक्सटेंड आउट होतं फेल्युअरच्या वेळेस. फेल्युअर स्टार्ट्स ॲट लोकलाइज स्पॉट बिनीथ द फाउंडेशन अँड मायग्रेट्स आउटवर्ड पार्ट बाय पार्ट ग्रॅज्युअली लिडिंग टू अल्टिमेट फेल्युअर. मग लोडिंग जसं होईल तसं फेल्युअर काय होतं, स्टार्ट होतं आणि मग फाउंडेशनच्या खालचे जे काही लोकलाईज स्पॉट्स असतील ते मायग्रेट्स होतात हळूहळू. म्हणजे फाउंडेशनच्या खालची जी सॉईल आहे ते हळूहळू काय होते, डिस्प्लेस व्हायला सुरुवात होते हळूहळू बाजूला होऊन काय होतं शेवटी मग नंतर अल्टिमेटली फेल्युअर होतं सॉईलचं. द शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल इज नॉट फुल्ली मोबिलाइज्ड अलॉंग प्लेन्स अँड हेन्स फेल्युअर प्लेन्स आर नॉट डिफाईन क्लिअरली. लोकल शेअर फेल्युअरमध्ये काय होतं की सॉईलची जी शेअर स्ट्रेंथ आहे ती पूर्ण मोबिलाईज्ड होत नाही प्लेन्सच्या भोवती. बरोबर. म्हणजे सॉईलची जी स्ट्रेंथ ही पूर्ण प्रत्येक ठिकाणी नाही होत मोबिलाईज्ड, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, पूर्ण सगळीकडे पसरत नाही फेल्युअर प्लेनला, फेल्युअरच्या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला एक प्रॉपर फेल्युअर प्लेन मिळत नाही लोकल शेअर फेल्युअरच्या केसेसमध्ये. ठीक आहे. आणि हे जे फेल्युअर हे कुठं बघायला मिळतं बघा, ॲट लार्ज व्हर्टिकल स्ट्रेन अँड व्हेरी स्मॉल लॅटरल स्ट्रेन्स. ठीक आहे. फेल्युअर ऑकर्स ॲट लार्ज व्हर्टिकल स्ट्रेन अँड व्हेरी स्मॉल लॅटरल स्ट्रेन्स, त्या पॉईंटला आपल्याला फेल्युअर बघायला मिळतो लोकल शेअर फेल्युअरमध्ये. ह्या केसमध्ये डेन्सिटी इंडेक्स 15-65, पोरोसिटी 10-30, इंटरनल अँगल ऑफ फ्रिक्शन 30 कमी असेल आणि पोरोसिटी 0.75 जास्त असेल तर लोकल शेअर फेल्युअर ऑब्झर्व होतं. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला लोड वर्सेस सेटलमेंट ग्राफ मिळतो लोकल शेअर फेल्युअरमध्ये. ओके. नेक्स्ट येतं पंचिंग शेअर फेल्युअर. तर पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये काय होतं की जो द लोडेड बेस सिंक्स इन टू द सॉईल लाईक अ पंच. पंचिंग सगळ्यांना माहिती आहे, पंचिंग म्हणजे डायरेक्टली आतमध्ये ते काय होतं, इन्सर्ट होत चालतं. बरोबर. मग अशा पद्धतीचं फेल्युअर होतं पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये. काय होतं, जे काही लोडेड बेस आहे म्हणजे फाउंडेशन बेस आहे तो डायरेक्ट सॉईलमध्ये सिंक होतो, बुडतो ॲज अ पंच म्हणून, आतमध्ये डायरेक्टली इन्सर्ट होतो. द फेल्युअर सर्फेस डू नॉट एक्सटेंड अप टू द ग्राउंड सर्फेस. मग फेल्युअर सर्फेस जो आहे तो ग्राउंडवरती पूर्ण एक्सपोज होत नाही किंवा एक्सटेंड होत नाही या पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये. आणि हिव पण ऑब्झर्व म्हणजे डीक पण बघायला मिळत नाही जमिनीवरती. कारण काय होतं, मोस्टली लोकल आणि जनरल शेअर फेल्युअरमध्ये काय होतं, जसजसं फाउंडेशन आतमध्ये सेटल होत जाईल तसं तसतसं ही माती काय होत चालते, बाजूबाजूला सरकत चालते.
बरोबर, म्हणजे आउटवर्डला मूव होत चालते, आणि आउटवर्डला मूव होऊन काय होतं मग हळूहळू ती वरती तिचं डिग होतं, म्हणजे ती सरफेसवरती जमा व्हायला लागते, थोडक्यात ती उचलली जाते लोकल आणि जनरलमध्ये. तसं पंचिंगमध्ये तो जो डिग आहे तो आपल्याला बघायला मिळत नाही पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये. ओके, नेक्स्ट लार्ज, हे जे फेल्युअर कुठं होतं पंचिंग शेअर फेल्युअरचं, लार्ज व्हर्टिकल स्ट्रेन आर इन्वॉल्वड विथ प्रॅक्टिकली नो लॅटरल डिफॉर्मेशन, फेल्युअर प्लेन्स आर डिफिकल्ट टू लोकेट. ह्या केसमध्ये पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये फेल्युअर प्लेन जो आहे तो लोकेट करणं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, याचे जर एक्झाम्पल्स, याची जर इमेज सांगायची ठरली करेक्टली तर बघा ती दिसते, बघा हे बघा, ह्या ठिकाणी बघा जनरल शेअर फेल्युअरमध्ये जेव्हा सेटलमेंट होतं तेव्हा सॉईल ही भरपूर मोठ्या प्रमाणात एक्सटेंड होते आणि वरती येते, सेटलमेंट अशा पद्धतीने होतं, सडनली फेल्युअर होतं सॉईलचं. तसं लोकल शेअर फेल्युअरमध्ये जास्त नाही आहे, जास्त आउटवर्ड मूवमेंट नाही होत सॉईलची, पण होते काही प्रमाणात. आणि तसं पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये बघा, पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये जो फाउंडेशन आहे डायरेक्टली खाली सेटल होतो, इथं ही मला दिसत नाही सॉईलचं किंवा सॉईलची मूवमेंट इथं होत नाही पंचिंग शेअर फेल्युअरमध्ये. ओके, तर पंचिंग शेअर फेल्युअर हे लूज सँड किंवा वीक क्लेमध्ये पंचिंग शेअर फेल्युअर होतं, अशा पद्धतीने फाउंडेशन फेल होतं. ज आणि जी क्ले सॉईल आहे, स्टीफ क्ले सॉईलमध्ये लोकल शेअर फेल्युअर होतं, आणि ज्या काही स्ट्रॉंग सॉईल असतील किंवा रॉक सॉईल असेल, रॉक्स असतील, तर त्या केसमध्ये कोणतं फेल्युअर होतं, जनरल शेअर फेल्युअर होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे फेल्युअर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण तिन्ही टाईपचे जे फेल्युअर आहे, लोकल जनरल शेअर फेल्युअर, लोकल शेअर फेल्युअर आणि पंचिंग शेअर फेल्युअर, हे काय केले आपण, तीन टाईप मोड्स ऑफ फेल्युअर आहेत आपण ते स्टडी केले. पुढे तर टर्झागीज बेअरिंग कॅपॅसिटी अनालिसिस. तर टर्झागी ज्याला म्हटलं जातं फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एम सी क्यू म्हणून. तर मग फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग टर्झागी आहे, त्यांनी सॉईलची बिअरिंग कॅपॅसिटी अनालाइज करण्यासाठी काही टेस्ट घेतल्या आणि त्यांनी काही अझम्पशन्स मांडले गेलेत शालू फुटिंगसाठी, फाउंडेशनसाठी, आणि एक इक्वेशन डिराईव्ह केलं, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.